काय मला okay. वाटतं आज पुन्हा बरेच दिवसांनी आपण एकमेकांना भेटत हो। आहोत आणि आजचा माझा विषय आता उषा सांगितल्याप्रमाणे संत एकनाथ हा आहे माझ्या विषयाकडे वळण्यापूर्वी आवाज येतोय ना विषयाकडे वळण्यापूर्वी मी एक दोन तीन गोष्टी तुमच्याशी शेअर करू इच्छिते कारण तुमचा आपला सगळा परिवार हा एखाद्या प्रमाण आहे त्यामुळे मला खूप आनंद होईल तुम्हाला हे सांगताना पुणे मराठी ग्रंथालयाचा जे एकशे चौदा वर्षाचं ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचा साहित्य सम्राट केळकर पुरस्कार मला जाहीर झालाय माझ्या एकूण साहित्य प्रवासासाठी पुण्याचा पुण्याचा हा खूप मानाचा पुरस्कार आहे आणि त्यासाठी मला खूप आनंदही झालाय कि एवढा चांगला पुरस्कार मला त्यांनी बहाल केला दुसरी आणखी एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करू अशी संत एकनाथ यांच्या जीवनावरची माझी जी। ज्ञान योगी एकनाथ या नावाची कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येईल साधारण दिवाळीच्या दरम्यान ती कादंबरी येईल आणि खूप सुंदर झाली आहे ती कादंबरी तुम्हाला वेळ मिळाला तर जरूर जरूर वाचा आता आपण थोडस विषयाकडे वळण्यापूर्वी या विषयाकडे जाण्याचा रस्ता आपण बघणार आहोत संत एकनाथ हे पैठणचे पैठण ज्या गावाची पैठणी प्रसिद्ध आहे ते पैठण ते संत एकनाथांचं जन्मगाव कर्मगाव सगळंच संत एकनाथ हे भानुदास महाराजांचे पण तू भानुदास महाराज हे नाव विठ्ठल भक्तांच्या यादीमध्ये किंवा वारकऱ्यांच्या यादीमध्ये हे फार प्रचलित नाव आहे भानुदास महाराज हे संत एकनाथांचे पणजोबा या संदर्भातली एक कथा मी सांगू इच्छिते तुम्हाला कि जेव्हा कर्नाटक मध्ये राजा कृष्णदेवराय ओडियार पहिला याच राज्य होत तेव्हा हा कृष्णदेवराय राजा अत्यंत कलासक्त अत्यंत रसिक बुद्धिमान व्यासंगी विद्वानांचा आदर करणारा सत्कार करणारा आणि राज्य अत्यंत समृद्धपणे चालवणारा असा राज्य होता असं म्हणतात की त्याच्या राज्यामध्ये झाडांना मोत्याचा चुरा खत म्हणून घातला जात म्हणजे किती समृद्ध राज्य असेल बघा सॉरी थोडासा खोकला झालाय तर अशा या राजाच्या कानावर पंढरपूरच्या विठ्ठलाची कीर्ती आली कि त्याची मूर्ती अतिशय सुंदर आहे विठ्ठल दिसायला खूप देखणं आहे तेव्हा त्याच्या हातात सत्ता होती राज्य होत तो सरळ गेला आणि पंढरपुरातून विठ्ठलाची मूर्ती उचलून त्याच्या राजधानीमध्ये हम्पीमध्ये आणली तिथं आणून त्यानं एक सुंदर मंदिर तयार केलेलं होतं त्या मंदिरामध्ये ती मूर्ती ठेवली आणि अत्यंत कडेकोट बंदोबस्त तिथं ठेवला कि ती मूर्ती परत कुणी उचलून नेऊ नये झालं असं कि पंढरपुरातून विठ्ठलाची मूर्ती गायब झाली याबद्दलचा फार मोठा गदारोळ हा यांच्यात झाला विठ्ठल भक्तांच्यात झाला आणि त्यानं साजिक असती मूर्ती काही चोरून नेली नव्हती राज रोज सैन्य घेऊन जाऊन तो घेऊन गेला त्या होता त्यामुळे सगळ्यांना माहिती होत की राजा कृष्णदेवरायनं ही मूर्ती विठ्ठलाची नेलेली आहे तर ती आणायची कुणी मग भानुदास महाराजांनी त्या सगळ्या भक्तांना सांगितलं की मी विठ्ठलाला साकडं घालतो त्याची प्रार्थना करतो आणि त्यानं मला प्रार्थनेला जर उत्तर दिलं तर मी ती मूर्ती घेऊन येतो भानुनास भानादाने विठ्ठलाला प्रार्थना केली आणि विठ्ठल त्यांच्या स्वप्नात आला आणि त्यांना म्हणाला की मला तू घेऊन चल पंढरपूरला मला इथं कैदेत राहिल्यासारखं वाट आपल्याला माहितीये की विठ्ठल हा भक्तांच्या मेळ्यामध्ये असणारा देव आहे हे सगळे संत त्याचे त्याची मुलं होती अर्थात हे सगळे संत त्यावेळेला झालेले नव्हते पण तरी सुद्धा भक्तांच्या मेळ्यात राहणारा हा विठ्ठल वारकरी लोकांच्या गर्दीमध्ये राहणारा हा विठ्ठल कृष्णदेवराय राजाच्या त्या उत्कृष्ट देखण्या मंदिरामध्ये कड्याकुलपात बंदोबस्तात राहिला त्याला पडेना मग त्यांना भानुदास महाराजांना सांगितलं की मला तू घेऊन चल भानुदास महाराज हम्पीला आले त्यांनी कृष्णदेवराय राजाला विनंती केली की असे आमची मूर्ती आम्हाला परत द्या तुम्ही भक्त सगळे तिकडे दुःखात आहेत वाट बघतायत कृष्णदेवराय राजा म्हणाला नाही मी नाही देणार मग भानुदास महाराज म्हणाले की ठीक आहे मला त्या विठ्ठलाचं दर्शन तरी घेऊ द्या मग सैनिकांसोबत भानुदास महाराजांना विठ्ठल मंदिरात पाठवलं तिथे गेल्यानंतर भानुदास महाराजांनी विठ्ठला अशी संवाद साधला ते विठ्ठलाला म्हणाले की अरे बाबा मी तुला न्यायला आलोय खरं हा राजा काय सोडायला तयार नाही बर तुझी ही दीड दोन फुटाची मूर्ती मी सगळ्यांच्या समोरनं घेऊन कसे जाणार मला अटक करतील नाही आणि मग सगळं संपलं विठ्ठल त्यांना म्हणाला की तू मला घेऊन चल मी तुझ्या बरोबर सूक्ष्म रूपामध्ये येतो आणि असं ठरलं आणि त्या दिवशी रात्री भानुदास महाराज विठ्ठल मंदिरामध्ये आले त्यावेळेला पारीकरी सगळे झोपलेले होते त्यांनी विठ्ठलाला नमस्कार केला आणि विठ्ठल मूर्तीला हात घालताच विठ्ठल मूर्ती अंगठ्या एवढी झाली भानुदास महाराजांच्याकडे कडे पासोडी असायची म्हणजे झोडीसारख गळ्यात पिशवी असायची आज आस... मध्ये आज ती शबनम बॅग अडकवायची पद्धती सुरू झाली ती बघा आजकाल आजही आजही काही लोक ती घेतात गळ्यात अडकवायची तशी ती पासोडी भानुदास महाराजांच्याकडे असायची त्यांनी त्या पासोडीमध्ये तो विठ्ठल अंगठ्या एवढा ठेवला आणि ती लगेच तिथून बाहेर पडली पंढरपुरात आली पंढरपुरात आल्यानंतर मंदिरात गेली मंदिरात गेल्यावर त्यांनी ती अंगठ्याऐवडी विठ्ठलाची मूर्ती विठ्ठलाच्या विटेवर ठेवली आणि विठ्ठल पुन्हा मूळ स्वरूपामध्ये आला भानुदास महाराजांनी कर्नाटकातून विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपुरामध्ये आणली हे त्यांचं फार मोठ श्रेय असं वारकरी समाजामध्ये मानलं जात आणि म्हणून तुम्ही ऐकलं असेल की कानडाऊ विठ्ठलू कर नाटक या जी ही जी ओवी आहे अभंग आहे जे कानडा विठ्ठल म्हणजे कानडी मुलखात असलेला विठ्ठल आता कर्नाटक याचे दोन अर्थ आहेत एक कर्नाटकू म्हणजे कर्नाटकमध्ये होता दुसरा कर्नाटक म्हणजे नाटक करून तो इकडे आला म्हणजे रूप बदलून अंगठा एवढा होऊन तो इकडे आला तसे असे हे भानुदास महाराज जे विठ्ठल भक्त होते यांच्या घरामध्ये वारी होती हे संत एकनाथांचे पणजोबा म्हणजे आजोबांचे वडील संत एकनाथ महाराजांचा जन्म पंधराशे तेहतीस साली पैठण इथं झाला पंधराशे तेहतीस साधारणपणे बाराव्या शतकापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये ही संतांची जी परंपरा सुरु आहे ती पार सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत किंवा सतराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आहे असं म्हणलं पाहिजे म्हणजे पाच शतक म्हणजे पाचशे वर्ष महाराष्ट्रभूमीमध्ये ही संतांची परंपरा होती बाराव्या शतकाला सुरुवातीला म्हणजे साधारण अकराशे त्र्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव आणि दोन हजार एक ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताई यांचा जन्म त्यानंतर त्याच काळामध्ये नामदेव सावतामाडी कुंभार चोखा मेळा जनाबाई रोहिदास सांभार परिसा भागवत सेना नावी नरहरी सोनार हे सगळे बारावा बाराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तेराव्या शतकामध्ये तेराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कान्होपात्रा संत कान्होपात्रा मला वाटतं आपण तिच्याबद्दल बोललोय ना हा ती तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात संत कान्होपात्रा म्हणजे <coughs> साधारण ज्ञानेश्वरांच्या नंतर शंभर वर्षानं आणि चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये संत एकनाथ जन्म पंधराशे तेहतीस पैठण इथं एकनाथांच्या वडिलांचं नाव सूर्याजी पंत आणि आईचं नाव रुक्मिणी पण झालं होतं असं की एकनाथ अगदी ताने असताना तुम्हाला माहिती की त्या काळामध्ये असे अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार यायचे कॉलरा पटकी प्लेग आणि अशा आजारामध्ये मा खूप माणसं मरायची तर तस एकनाथांचे आई वडील एकनाथ अगदी लहान असताना म्हणजे साधारणपणे एक वर्षाच्या आतले असताना एकनाथांचे आई वडील एका आजारामुळं मृत्युमुखी पडले आणि एकनाथांच्या वडिलांनी ज्यांचं नाव चक्रपाणी असं होतं सॉरी एकनाथांच्या आजोबांनी ज्यांचं नाव चक्रपाणी असं होतं त्या आजोबांनी आणि आजीनं एकनाथांचा सांभाळ केला घरात धार्मिक वातावरण होत कुलकर्णी आडनाव ब्राह्मण कुटुंब घरात वारी होती विठ्ठल भक्ती होती यज्ञ याग हो महावन, वेद अभ्यास हे सगळं घरात होतच धार्मिक वातावरण होतच पण एकनाथ ना लहानपणापासून अत्यंत खोडकर होते तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल पण त्यांच्या अशा काही गमतीदार कथा आहेत लहानपणाच्या कि झाडावरती माकड आलं की जाऊन त्याची शेपटी ओढ त्याला चिड मग ते यांच्या मागे लागायचं मग ते पळत पळत घरात यायचं आजीच्या मागं लपायचं असले काहीतरी उद्योग एकनाथ लहानपणी करायचे झाडावर सतत चढायचं चिंचा काढायच्या आंबे काढायचे एकदम रस्त्यानं जाणाऱ्या लोकांच्या समोर झाडावरून धाडकून उडी मारायची कि तो माणूस घाबरून पडत सुटायचा अशा प्रकारच्या खोड्या एकनाथ लहानपणी करत असत दुसऱ्या त्यांच्या विशेष खोड्या अशा होत्या कि त्यांच्या आजोबांची अशी इच्छा होती की एकनाथ बुद्धिमान आहे खोडकर आहे थोडासा पण बुद्धिमान आहे तर त्याच्या बुद्धीला चांगलं वळण लागावं एकनाथांचे आजोबा म्हणजे चक्रपाणी यांच्याकडे दहा गावाच कुलकर्णीपद होत मला वाटतं माझ्या आत्तापर्यंतच्या दोन चार व्याख्यानामध्ये मी सांगितले की कुलकर्णीपद पाटील की हे कशा पद्धतीनं गावाचा कारभार करत असत कुलकर्णीपद असणं म्हणजे दहा गावांचा महसूल गोळा करून राजाला देणं शेत सारा गोळा करून राजाला देणं दहा गावांमध्ये दे धान्य किती आलं नुकसान किती झालं शेतकऱ्यांना आपल्याकडे किती ठेवलं सरकार जमा किती केलं याचा सगळ्याचा हिशोब ठेवणं हे कुलकर्णीच काम कुलकर्णी पदाचं हे काम एकनाथांच्या आजोबांच्याकडे दहा गावाचं कुलकर्णीपद होत त्यांनाही असं वाटायचं की आपण दहा गावाचे कुलकर्णी आहोत एकनाथानंही हे सगळं शिकून घ्यावं त्याआधी त्यानं विद्या शिकून घ्यावी श्रीमंती होती घरामध्ये वाडा होता मोठा म्हणून एकनाथांना शिकवण्यासाठी आजोबा घरात गुरुजी बोलवत कि घरात येऊन एकनाथांना गुरुजींनी शिकवा गावातले अनेक विद्वान होते पंडित होते त्या त्यांना आमंत्रण द्यायचे एकनाथांना येऊन शिकवा म्हणायचे शिकवणी लावायची आजकालच्या भाषेत पण एकनाथांची बुद्धी काहीतरी वलतीकडच चालायची ते गुरु शिकवायला आले की पहिले दोन दिवस आजोबांच्या किंवा आजीच्या धाकानं एकनाथ गप्प बसायचं जरा त्या गुरुजींशी ओळख झाली की विचित्र विचित्र प्रश्न विचारून त्या गुरुजींना एकनाथ हैराण करत असे प्रश्न सुद्धा असे विचित्र असायचे की त्या प्रश्नांची त्या शंकांची उत्तरं त्या पंडितांना देता यायची नाहीत कारण मुळात एकनाथ अत्यंत बुद्धिमान होते आणि त्या पंडितांची बुद्धी यांच्या बुद्धीपर्यंत हे लहान असून सुद्धा पोचायची नाही विचित्र प्रश्न विचारायचे आकाशात डोंगर का तरंगत नाहीत आता याच उत्तर काय देणार गुरुजी जमिनीवर आहेत म्हणून तरंगत नाही मग जमिनीवर ना आकाशात का जात नाहीत बाकी सगळ्या वस्तू जर आकाशात जाऊ शकतात तर डोंगर का जात नाही काहीतरी शंकेच्या रूपामध्ये एकनाथ त्या गुरुंना प्रश्न विचारायचे ज्याची उत्तर गुरुनाच काय कोणालाच देणं शक्य नसायचं अशा चित्रविचित्र शंका एकनाथ विचारायचे मग वैतागून ते गुरु सोडून जायचे चक्रपाणी आजोबाना म्हणायचे तुमचा हा नातू काहीतरी विलक्षण आहे त्याला शिकवण आम्हाला शक्य नाही आणि असं करून ते स गुरु निघून जायचे एक झाला दोन झाले तीन झाले चार झाले सात आठ गुरु झाले करून एकही गुरु टिकला एक नाही शेवटी चक्रपाणी आजोबा वैतागले संतापले ते एकनाथ आला म्हणाले काय चालले तुझ एकही गुरु तुला पसंत पडत नाही अरे तुझे विद्याभ्यास चांगला व्हावा तुझ्या बुद्धीला चांगलं वळण लागावं त्याला काहीतरी चांगला वाव मिळावा म्हणून मी हे करतोय आणि तू एकही गुरु टिकू देत नाहीस एकही गुरु तुला आवडत नाही का आवडत नाही एकनाथ म्हणाले त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला येत नाही म्हणून मला एकही गुरु पसंत पडत नाही वय वर्ष सहा मग एके दिवशी चक्रपाणी आजोबा म्हणाले ठीक आहे असं करतो मी तुझी मुंज करून म्हणजे तरी तुला आक्कली असं करून त्यांनी एकनाथांची मुंज केली मग पुन्हा नवीन गुरु बोलवले आता तर मुंजीचा संस्कार झाल्यामुळं एकनाथांची बुद्धी तर आता क्षितिजा पार जाय लागली हा नवीन आलेला गुरु दोन दिवसाच्या वर सुद्धा टिकला नाही शेवटी आजोबा चिडले ते म्हणाले अरे तुला मुंज झाल्यावर काहीतरी अक्कल येईल असं मला वाटलं होतं पण तुझी अक्कल भलतीकडेच जाते तुला एकही गुरु पसंत नाही आता तू असं कर तुझा तू तु गुरु शोध आणि तुझं तू तु शिक्षण घे जा मला काही सांगू नकोस लोक काय म्हणतील नाताला शिकवलं नाही म्हणतील म्हणू देत पण आता मी तुझ्यासाठी गुरु बघणार नाही तू तुझा तू गुरु शोध आणि त्याच्याकडनं शिक्षण घे जा मला सांगायचं नाही वैतागून म्हणाले तेवढं एकनाथांनी लक्षात ठेवलं आणि गुरु शोधण्यासाठी आपण बाहेर जायचं हे नक्की करून आजोबा बोलले त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे एकनाथांनी घर सोडलं वय वर्ष आठ एकनाथांनी घर सोडलं आणि तिथून ते जे चालत निघाले गोदावरी नदीच्या सोबतीनं कारण पैठणला गोदावरी आहे गोदावरी त्यांची दुसरी आई आहे तिच्यात सतत डुंबत राहणं हा एक त्यांचा बालपणीचा उद्योग होताच तिच्या सोबतीनं एकनाथाने रस्ता धरला आणि पैठण पासून लांब जाऊन त्या दिवशी एके रात्री त्यांनी एका शंकराच्या देवळामध्ये दे मुक्काम केला त्या शंकराच्या देवळामध्ये दे दोन यात्रेकरू आले होते तिथ राहून एकनाथांनी रात्री मुक्काम केला आणि त्या यात्रेकरूंचं बोलणं त्यांनी ऐकलं की देवगिरीला देवगिरी कुठं आलं औरंगाबाद जवळ आताच संभाजीनगर ज्याच्या जवळ देवगिरीचा किल्ला आहे पूर्वी त्याच या गावाचं नाव देवगिरी असं होत औरंगाबादचं नाव पूर्वी देवगिरी अस होत देवगिरीला जनार्दन स्वामी म्हणून एक जण महापंडित आहेत आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया एकनाथांनी हे ऐकलं रात्री निसताना त्या मंदिरामध्ये आणि त्यांनी ठरवलं की आपण जनार्दन स्वामींकडे जायचं आणि ते वार ते यात्रे उठण्याआधी भल्या पहाटे म्हणजे रात्री अडीच तीन वाजता त्या मंदिरातून एकनाथ बाहेर पडले आणि त्यांनी देवगिरीचा रस्ता धरला पैठण पासून औरंगाबाद साधारणपणे अडीचशे किलोमीटर आहे आजच्या भाषेत एवढं अंतर हा आठ वर्षाचा मुलगा चालत 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 देवगिरीला येऊन पोहोचला दहा बारा दिवस तो नुसता चालत होता वय लहान होत त्यामुळे कुणी कुणी काहीतरी खायला द्यायचं घेरे बाळा म्हणून कुणी केळी द्यायचं कुणी बा भाकरी द्यायचं कुणी दूध द्यायचं गोदावरी होतीच सोबतीला पाणी प्यायला आंघोळ करायला आणि असं करत एकनाथ देवगिरीला घेऊन पोचले जनार्दन स्वामी हे देवगिरीचे किल्लेदार होते सुभेदार होते यवनी राज्य होत त्या वेळेला होता सुलतान होता तो दिल्लीत असायचा आणि इकडच्या भागाचा म्हणजे औरंगाबादच्या आसपास म्हणजे देवगिरीच्या आसपासचा सगळा इलाका जनार्दन स्वामींच्या आधिपत्याखाली होता ते तिथले किल्लेदार होते सुभेदार होते देवगिरीच्या किल्ल्यात त्यांचं वास्तव्य होत एकनाथ चालत आले ते थेट देवगिरीला आले दहा पंधरा दिवसांनी आणि देव किल्ल्याच्या देवडीवरती जाऊन त्यांनी बारेकर यांना सांगितलं की मला जनार्दन स्वामीला भेटायचं आता बादशाच्या राज्यामध्ये जनार्दन स्वामींचं नाव मोठं होत असं कोणी उठून त्यांना काही भेटू शकत नव्हतं पारेकरी म्हणले तू कोण आणि तू कशासाठी भेटणार आहेस आता त्या मुस्लिम पारेकऱ्यांना आपण कोण आणि आपण कशासाठी जनादन स्वामीला भेटणार आहे हे सांगण्यात काही अर्थ नव्हता हो? त्यामुळे एकनाथांनी सांगितले की मी त्यांचा भादसा आहे ते माझे मामा आहेत मी त्यांचा आहे आणि मी त्यांना भेटायला आलो आता जनार्दन स्वामींचा पाहुणाच निघाला बादसा निघाला म्हटल्यानंतर एक पारेकरी आत गेला आणि संध्याकाळची वेळ होती जनार्दन स्वामींना जाऊन भेटला म्हणाला कोणीतरी तुमचा भाचा दारावर आलाय देवडीवरती थांबलाय आठ आठ नऊ वर्षाचा मुलगा आहे कुणीतरी त्याआधी इकडे जनार्दन स्वामींना जवळपास गेले पंधरा दिवस ज्ञानेश्वर स्वप्नात येत होते ज्ञानेश्वर माऊली आणि ते स्वप्नात येऊन काय सांगायचे मी तुझ्या सेवेला येणार मी तुझी सेवा करायला येणार आहे जनानंद स्वामींना ते फार विचित्र वाटायचं साक्षात ज्ञानेश्वर माऊली ज्यांची सगळ्या जगाने सेवा करावी ते माझ्या सेवेला कशा येतील आणि का येतील असं ये स्वप्न का पडतंय मला आता याचा संदर्भ सांगते तुम्हाला हा कदाचित तुम्हाला माहिती नसेल किंवा मा कदाचित माहिती असेल सुद्धा पण संदर्भ फार छान आहे वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाचा एका आणि नामयाचा तुका अशी म्हण आहे अशी एक कल्पना आहे असा एक संकेत आहे म्हणजे काय त्या संकेताचा वारकरी संप्रदायाच्या भक्तिमार्गाच्या दृष्टीने अर्थ असा आहे कि ज्ञानाचा एका म्हणजे ज्ञानदेवानी एकनाथांच्या रूपात पुनर्जन्म घेतलाय ज्ञानदेवानी एकनाथांच्या रूपात पुनर्जन्म घेतलाय म्हणून ज्ञानाचा एका आणि तुकोबांनी नामदेवांनी तुकोबांच्या रूपात पुनर्जन्म घेतलाय म्हणून नामाचा तुका म्हणून नामाचा तुका आता थोडासा विषय विषयांतर करून मी सांगते की नामदेवांचे अभंग काही आणि तुकोबांचे काही अभंग याच्यामध्ये इतकं विलक्षण साम्य आहे एखादाच शब्द इकडं तिकडं आहे मी अभ्यास केलाय म्हणून सांगते काही काही अभंग जे नामदेवांचे तुकोबांचे तसेच्या तसे अभंग तसे आहेत एखादा शब्द इकडं तिकडं केलेला आहे त्यामुळं ज्ञानाचा एका आता ज्ञानाचा एका हे सुद्धा का पडलं हा संकेत का पडला तर हा संकेत अशासाठी पडला की ज्ञानेश्वर माऊलीनी बावीसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली त्या संजीवन समाधी घेण्याच्या आधी जेव्हा त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांच्या चरणावरती मस्तक ठेवून त्यांनी नमस्कार केला त्यावेळेला माऊली निवृत्तीनाथांना म्हणाली की दादा सगळं झालं पण गुरु सेवा करायची राहिली सगळं झालं या जन्मात पण गुरुसेवा करायची राहिली मला गुरुसेवा करायला जमली नाही या जन्मात तेव्हा त्यांना निवृत्तीनाथ असं म्हणाले की गुरुसेवा करण्यासाठी तू पुन्हा ये गुरुसेवा करण्यासाठी तू पुन्हा ये आणि म्हणून गुरुसेवा करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी पुन्हा जन्म घेतला तो एकनाथांच्या रूपात अशी वारकऱ्यांच्या मध्ये कल्पना आहे श्रद्धा आहे संकेत आहे त्यामुळंच कदाचित असेल आपण जेव्हा या संतांच्या गोष्टी ऐकतो किंवा संतांची चरित्र वाचतो किंवा संतांचा अभ्यास करतो त्या वेळेला ते करत असताना म्हणजे गोष्टी ऐकत असताना चर्चा करत असताना किंवा कथा त्यांच्या ऐकत असताना किंवा त्यांचा अभ्यास करत असताना असावी लागते मनामध्ये विद्रोह ठेवून मनामध्ये विचित्र विचार ठेवून संतांच्या गोष्टी संतांच्या कथा संतांची चरित्र संत संतांचं वाङ्मय वाचायचं नसत कारण मग त्याला काही अर्थच राहत नाही संतांच्या बद्दल मनामध्ये पूज्य भाव ठेवूनच त्यांची चरित्र ऐकायची असतात वाचायची असतात लिहायची असतात त्यामुळं हे असं कस शक्य आहे असं विद्रोह भाव ठेवून विचारायचं नसत त्यामुळंच वारकऱ्यांची जी श्रद्धा आहे की ज्ञानेश्वर गुरु गुरुसेवेसाठी एकनाथांच्या रूपात पुनर्जन्म घेतला अशी श्रद्धा बाळगून जर आपण एकनाथांचं चरित्र ऐकलं तर ते जास्त चांगलं समजत हे लक्षात घ्या पण विद्रोही विचार ठेवून कुठल्याही संतांचं चरित्र जर आपण वाचलं ऐकलं अभ्यास केलं तर ते समजत नाही त्यामुळं आता मी जे सांगितलं की जनार्दन स्वामींना एक पंधरा दिवस असं स्वप्न पडत होतं की ज्ञानेश्वर माऊली स्वप्नात येत होती आणि सांगत होती की मी तुझी सेवा करणार आहे हे एकनाथ जनादन स्वामींना खटकत होत माऊली माझी का सेवा करतील मी कोण आहे एवढा मोठा त्याच दरम्यान एकनाथ तिथे जाऊन पोचला वारेकऱ्याने येऊन सांगितलं की कोणीतरी तुमचा भाचा आलाय जनादन स्वामींना तर कोणच भाचा नव्हता पण आठ नऊ वर्षाचा मुलगा भाचा आहे म्हणून सांगतोय म्हणलं त्याने <laughs> <शांगीत लगी। laughs> पाठवून द्या जनार्दन स्वामींना माहित आहे की हा खोट बोललाय पण त्याच वय बघता तो, तो बेमालूम खोट बोलणारा नाही हे त्यांच्या लक्षात नाही हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्याला आत बोलवलं एकनाथ आत आले जनार्दन स्वामींना समोर बघितला त्यांनी त्यांच्या मस्त पावलावरती मस्तक ठेवलं आणि सांगितलं की मला क्षमा करा तुमचं दर्शन व्हावं म्हणून मी खोट बोललो माझ्या आयुष्यातलं हे पहिलं आणि शेवटच खोट असणार आहे त्याचा प्रांजलपणा जनार्दन स्वामीच्या लक्षात आला आणि त्यांनी त्याला उठवला आणि म्हणाले कोण बाबा तू कुठून आलास तुझं नाव काय एकनाथांनी आपलं नाव सांगितलं माझं नाव एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी मी पैठणून आलो पैठणून आलास एकटा एवढा लहान कसा आलास चालत एवढं दोन अडीचशे मैलाचं अंतर तू चालत आलास पैठणून कशासाठी काय काम होत तेव्हा एकनाथांनी जनार्दन स्वामींना जे उत्तर दिलं ते उत्तर आजकालच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे एकनाथ जनादन स्वामींना म्हणाले खरं ज्ञान देणाऱ्या गुरुच्या शोधात मी आलोय खरं ज्ञान देणाऱ्या गुरुच्या शोधात मी पर्यंत आलोय आणि तुम्हाला बघितल्यावर माझा शोध संपला संध्याकाळ होऊन गेली होती अंधार पडत चालला होता जनार्दन स्वामींनी ते फारसं काही मनावर घेतलं नाही लहान पोर आहे म्हणाले आजच्या दिवस राहू दे उद्या सकाळी बघू जनादन स्वामीना दोन स्त्रिया होत्या पत्नी होत्या त्यांच्या त्यांना त्यांनी बोलून सांगितले की या पोराची जेवण्या खाण्याची राहण्याची व्यवस्था करा हा पैठणून आलाय दबून आलाय उद्या याच्याशी मी बोलतो असं म्हणून जनार्दन स्वामी आपल्या संध्याकाळच्या देवाच नामस्मरण ते करत बसायचे त्यासाठी गेले एकनाथ तिथे राहिला त्या दिवशी रात्री पहाटे उठून त्यानं जनादन स्वामींच्या त्या देवघरामध्ये दे जाऊन देवामध्ये अत्यंत देखणी दत्तात्रयांची मूर्ती होती श्री कृष्णाची मूर्ती होती विठ्ठलाची मूर्ती होती तिथं जाऊन त्यानं अतिशय सुंदर अशी पूजेची सगळी तयारी करून ठेवली पहाटे उठून स्नान करून त्याला ती सवय होती त्याच्या आजोबांसाठी तो हे करायचा घरामध्ये जनादन स्वामी उठून आले स्नान करून होऊन ते जेव्हा त्या देव खोलीत आले तेव्हा त्यांनी बघितलं की अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये दे पूजेची तयारी केलेली आहे केली ही त्यांच्या पत्नीनं सांगितलं की तो जो मुलगा आलाय ना नवीन त्यानं केली ती पूजेची तयारी बघूनच एकनाथां जनार्दन स्वामींना एकनाथांच्या निर्मिती क्षमतेबद्दल खात्री पटली क्रिएटिव्हिटी मुलाकडे इतकी अफाट बुद्धिमत्ता आहे आपण जे काही शिकू त्यातून हा आणखी नवनवीन निर्मिती करू शकेल आणि मग ती पूजा झाल्यानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथांना सांगितले की ठीक आहे मी एक दोन तुझ्या परीक्षा घेईन आणि त्या परीक्षेमध्ये तू पास झालास तर मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करीन त्याप्रमाणे जनादन स्वामींनी एकनाथांच्या एक दोन परीक्षा घेतल्या त्यातली एक परीक्षा अशी होती की भगवद्गीतेला एक श्लोक त्यांनी एकनाथांना विचारला आणि त्या श्लोकाचे अनेक अर्थ अनेक एकच नाही अनेक अर्थ एकनाथांना त्यांनी उलगडून सांगायला सांगितले माझाही तो अत्यंत आवडता श्लोक आहे तो श्लोक असा आहे भगवद्गीतेतला तेराव्या अध्यायातला अधिष्ठानं तथा कर्ता कर्णम च पृथ्व विग्वधम पृथक चेष्टा दैव चैवात्र पश्च्यम काय श्लोक आहे अधिष्ठानम तथा कर्ता कर्णम च पृथ्व विग्वधम पृथक चेष्टा दैव चैवात्र पश्च्यम हा तो श्लोक हा श्लोक जनादन स्वामींनी आधी एकनाथांना विचारला आणि आता त्याचे मला वेगवेगळे अर्थ उलगडून सांग म्हणून सांगितलं एकनाथांनी त्याचे अर्थ वेगवेगळे उलगडून सांगितले त्यातले तीन अर्थ मी तुम्हाला सांगते जे एकनाथांनी सांगितले अर्थांचे एकना अर्थ सांगितले पण त्यातले तीन वेगवेगळे अर्थ मी सांगते तुम्हाला त्या श्लोकाचा सरळ अर्थ ज्याला आपण भावार्थ असं म्हणतो तो असा आहे की कोणतंही कार्य करण्यासाठी पाच गोष्टींची आवश्यकता असते पहिली गोष्ट अधिष्ठान म्हणजे टास्क ध्येय दुसरी गोष्ट करता म्हणजे करणारा तिसरी गोष्ट करण म्हणजे त्याच कारण चौथी गोष्ट प्रयत्न चेष्टा म्हणजे प्रयत्न आणि पाचवी गोष्ट दैव या पाच गोष्टी एकत्र आल्या तर पृथ्वी तलावर कोणतंही कार्य सफल होत हा या श्लोकाचा सरळ अर्थ झाला जो शब्दशहा ज्याला आपण सरळ अर्थ किंवा भावार्थ किंवा शब्दशहा अर्थ असं म्हणतो म्हणजे दिस इज गर्ल हा मुलगा ही मुलगी आहे हा जसा शब्दशहा अर्थ झाला तसा हा या श्लोकाचा शब्दशः अर्थ झाला आता या श्लोकाचा दुसरा अन्वय अर्थ म्हणजे गर्भित अर्थ किंवा लपलेला अर्थ असा आहे की हे जग पंचमहाभूतांनी बनलेलं आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे जग पंचमहाभूतांनी बनलेलं आहे ही पाच महाभूत जर एकत्र आली पृथ्वी आप तेज वायु आकाश ही, ही पाच महाभूत पंच महाभूत किंवा पंच तेज तेज एकत्र आली तर सृष्टीची निर्मिती आणि सृष्टीचा समतोल नीट साधला जातो सृष्टीची निर्मिती चांगली होते आणि ही पाचही तेज किंवा पाचही भूत पंचमहाभूत जर बॅलन्स ठेवून राहिली तर या सृष्टीचा समतोल ताल आणि तोल चांगला साधला जातो हा याचा अन्वय अर्थ दुसरा हा एक एकनाथाने सांगितला एकनाथाने तिसरा एक अर्थ असा सांगितला याचा की पंचेंद्रिय माणसाला पाच इंद्रिय आहेत नाक कान डोळे नाक कान डोळे जीभ आणि त्वचा बरोबर ही पाच इंद्रिय माणसाला आहेत या पाच इंद्रियानी प्रयत्नपूर्वक आपलं काम नीट केलं तर माणसाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते श्लोक काय होता अधिष्ठान तथा कर्ता कर्णम च पृथ्व विग्वम विविधाश पृथक चेष्टा दैवम चैवार्थ पश्यम okay. या एका श्लोकाचे एकनाथाने हे तीन अर्थ त्यांनी आणखी अनेक अर्थ सांगितले मला त्यातले तीन माहिती आहेत ते मी तीन तुम्हाला सांगितले जनार्दन स्वामींनी एकनाथांची अशा पद्धतीनं परीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की या मुलाची बुद्धी हा आठ नऊ वर्षाचा दिसत असला तरी सुद्धा या मुलाची बुद्धी प्रचंड आहे याच्यामध्ये निर्मिती क्षमता प्रचंड आहे याच्यामध्ये ग्राह्य करण्याची शक्ती ग्रॅस्पिंग कपॅसिटी प्रचंड आहे हे बघितल्यानंतर जनार्दन स्वामींनी एकतर परीक्षा त्यांची आधी झालीच होती की पूजेची सगळी तयारी एकनाथाने केली होती आपल्या अंगातलं कला कौशल्य आपली निर्मिती क्षमता आपला दृष्टिकोन आपली भक्ती हे सगळं एकनाथाने दाखवलंच होतं दुसरी ही परीक्षा एकनाथ पास झाले आणि जनार्दन स्वामीनी त्यांना त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला त्या दरम्यान मी जसं मग म्हणलं तसं कि संतांची चरित्र जी ऐकायची असतात ती श्रद्धा ठेवून ऐकायची असतात त्या दरम्यान ज्या प्रमाण जनार्दन स्वामींना <laughs> स्वप्नात दृष्टांत झाला होता की मा माऊली म्हणाली की मी तुमच्या सेवेसाठी येणार आहे तसच पैठणला एक घटना अशी घडली दुसऱ्या दिवशी सकाळी एकनाथ अंथरुणावर नाही हे बघितल्यावर आजी आजोबा काळजीत पडले सगळ्या गावभर त्यांनी शोधलं इकडे गेलाय काय तिकडे गेलाय काय झाडावर आहे का नदीकाठी आहे का एकनाथ कुठंही नाही तो बाहेर घराच्या पडला होता रात्री अडीच तीन वाजता तेव्हा कोण बघणार रस्त्याला त्याला त्यामुळं त्याला गावाच्या बाहेर जातानाही कोणी बघितलं नव्हतं मग एकनाथ कुठं गेला एकतर आई वडिलांच्या नंतर आपण सांभाळलेला हा नातू आपल्यावर याची जबाबदारी असं असताना आपण त्याला असं रागावलो म्हणून घरातून निघून आजोबांना कुठं शोधायचा याला ते कुलकर्णी होते त्यांनी दोन चार घोडेस्वार बोलवले आणि पंचक्रोशीत बघायला पाठवलं हो पण एकनाथ कुठेही सापडला नाही दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले आजीनं अन्न पाणी सोडलं कुठे गेला असेल माझा नातू आजोबानाही ताण भूक काही लागे ना तेही चिंता करायला लागले एके दिवशी संध्याकाळी त्यांच्या दाराची कडी वाजली या दोघांना वाटलं एकनाथच आलाय आजोबांनी भराभरा जाऊन दार उघडलं एकनाथ तर नव्हता दारात एक म्हातारा माणूस होता आजोबा म्हणाले काय बाबा कोण तू आम्ही आधीच दुःखात आहे म्हणाले आता तू आणि काय वाटले काहीतरी तक्रार सांगायला आलाय कोणीतरी शेतकरी आहे कुलकर्णी कामाच्या संदर्भात कोणीतरी आलाय आधीच आम्ही दुःखात आहे बाबा म्हणाले तू आता काही आम्हाला त्रास देऊ नकोस आमचा नातू बेपत्ता झालाय म्हणाले कुठं गेलाय कोणास तो चार दिवस झाले त्याचा काही पत्ता लागत नाहीये त्यामुळं आमची काही मन थाऱ्यावर नाहीये किंवा तू आता काय आम्हाला सांगू नकोस तेव्हा मा तो म्हातारा म्हणाला मी त्याच्याबद्दलच सांगायला आलोय त्याच्याबद्दल सांगायला आलाय सांगा कोण तू तुझं तु तु नाव काय तो तुला कुठे भेटला काय सांग सगळं म्हणून आजोबांनी त्याला आत बोलवला तो म्हटला माझं नाव पंढरीनाथ माझ नाव पंढरीनाथ आणि तुमचा नातू जनार्दन स्वामींच्याकडे गेलेला आहे शिकायला तेव्हा तुम्ही त्याची चिंता करू नका त्याचा विद्याभ्यास पूर्ण झाला की तो परत येईल हा निरोप मी सांगायला आलोय आता मी जातो आजोबा त्याच्याशी बोलत होते तुम्हाला माहितीये काळी बाहेर कोणी आलं तर बायका बाहेर येत नस आजी आत होत्या आजोबाने आजीनं हाक मारली आग हा कोण आलाय काय सांगतोय बघ त्याला पाणी तरी दे म्हणून आजोबाने आत बघून आजीला हाक मारली इकडे तोंड करतायत ते पंढरीनाथ गायब कुठं गेला अरे आत्ता इथं बसला होता निरोप सांगितला एकनाथ यांच्या बद्दलचा आजोबा बाहेर जाऊन बघून आले तो म्हातारा कुठेही दिसला नाही अशा सगळ्या घटना आजोबांच्या बाबतीत जनार्दन स्वामीच्या बाबतीत एकनाथांच्या बाबतीत घडत गेल्या आणि मग एकनाथ योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी असा मी शब्द मुद्दाम वापरला कारण योग्य विद्यार्थ्याला योग्य गुरु भेटला तरच तरच त्या था विद्यार्थ्याच्या विद्याभ्यासाला योग्य वळण लागतं पुण्यामध्ये माझं एक व्याख्यान झालं होत पुण्यामध्ये एक कोणीतरी गुरु आहेत खरे नावाचे त्यांच्या शिष्य परिवारानं माझं व्याख्यान ठेवलं होत विषय होता सर्वोत्कृष्ट गुरु आणि सर्वोत्कृष्ट शिष्य आणि मी निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर सर्वोत्कृष्ट गुरु आणि सर्वोत्कृष्ट शिष्य सर्वोत्कृष्ट गुरु निवृत्तीनाथ आणि सर्वोत्कृष्ट शिष्य ज्ञानेश्वर असा संदर्भ घेऊन तिथे व्याख्यान दिलं होतं जवळजवळ चार पाचशे लोक व्याख्यान ऐकायला होती त्या सगळ्यांना इतकं ते व्याख्यान प्रचंड आवडलं त्याही व्याख्यानामध्ये मी सांगितलं होतं की योग्य शिष्याला योग्य गुरु भेटला तरच त्या शिष्याच्या बुद्धीला योग्य वळण लागत आपल्या mm -hmm. आजकालच्या जगात सुद्धा ही अशी अनेक उदाहरणं आहेत कि शिष्याच्या बुद्धीला विद्यार्थ्याच्या बुद्धीला योग्य वळण लावणारे अनेक गुरु आजही आपल्या समाजामध्ये आपल्या खेडेगावातल्या शाळेतून सुद्धा आहेत तसं एकनाथांच्या बाबतीमध्ये झालं त्यांच्या एकनाथ अपरंपार बुद्धिमान होते हा एक त्यांच्याबद्दलचा मोठा संकेत आहे लक्षात ठेव अतिशय बुद्धिमान होते आणि त्यांच्या या प्रचंड बुद्धिमत्तेला जनार्दन स्वामींसारखा गुरु लाभणं हे महाराष्ट्राचं मराठी भाषेच एक अत्यंत पुण्याईच काम आहे अत्यंत नशीब आहे चांगलं जनार्दन स्वामींच्याकडे एकनाथ गेले ही त्यांच्या आयुष्याला त्यांच्या बुद्धीला आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेला सुद्धा कलाटणी देणारी एक घटना आहे कारण ज्ञानेश्वर आणि बाकी सगळे संत यांना जाऊन दोनशे सव्वा दोनशे वर्ष झाली होती दरम्यान यौवनी सत्ता सगळीकडे पसरली होती हिंदूंच्या देवता हिंदूंचे ग्रंथ हिंदूंची संस्कृती हिंदूंचे संस्कार हिंदूंच ज्ञान हे सगळं पुसलं जात आहे की काय अशी भीती समाजामध्ये निर्माण झाली अशा परिस्थितीमध्ये एकनाथांसारखा बुद्धिमान संत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला येणं त्याच्या बुद्धीला योग्य वळण मिळेल अशा पद्धतीचा जनार्दन स्वामींसारखा गुरु त्यांना लाभणं आणि या गुरु शिष्याच्या जोडीमुळं मराठी भाषेला ललामभूत असं वैभव प्राप्त होणं ही फार महत्वाची घटना महाराष्ट्रामध्ये त्या काळी घडली होती आणि एकनाथ जनार्दन स्वामींच्या कडे शिष्य म्हणून राहिले तिथे जाऊन त्यांनी विद्याभ्यास सुरू केला आपण आजचा भाग इथेच थांबवूया आठ पाच झालेले आहेत मलाही भान राहिलं नाही बोलताना कारण एकनाथांचं शरीर इतकं सुंदर आहे इतकं गोड आहे की ते ऐकत राहावंस वाटत मी इथे थांबते धन्यवाद धन्यवाद मग तुमचं तुमचं लेक्चर म्हणजे